हॅलो गाईज, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे. गाईज, इथे आपण खूप सोप्या पद्धतीनं ते पण आपल्या मराठी भाषेतून इंग्लिश शिकत असतो. गाईज, आज आपण शिकणार आहोत इंग्लिशचे मोस्ट इम्पॉर्टंट असे बेसिक कॉमन वर्ड्सचे, की इंग्लिश बोलण्यासाठी, शिकण्यासाठी आणि लिहिण्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. गाईज, लेसन स्टार्ट करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. अगेन, अगेन म्हणजे पुन्हा. अगेन म्हणजे काय? पुन्हा. एगो, एगो म्हणजे पूर्वी. आफ्टर वर्ड, आफ्टर वर्ड म्हणजे नंतर. अ हेड, अ हेड म्हणजे पुढे किंवा समोर. ऑलमोस्ट, ऑलमोस्ट म्हणजे जवळपास. ऑल रेडी, ऑल रेडी म्हणजे आधीच. अल्सो, अल्सो म्हणजे सुद्धा किंवा ही. ऑलवेज, ऑलवेज म्हणजे नेहमी. असाइड, असाइड म्हणजे बाजूला. ॲट ऑल, ॲट ऑल म्हणजे अजिबात. अवे, अवे म्हणजे दूर. बिअरली, बिअरली म्हणजे जेमतेम. बिअरली म्हणजे काय? जेमतेम. डाऊन, डाऊन म्हणजे खाली. अर्ली, अर्ली म्हणजे लवकर. एल्स, एल्स म्हणजे आणखी दुसरं किंवा आणखी दुसरं काही. एल्सवेअर, एल्सवेअर म्हणजे इतरत्र किंवा अन्य किंवा कुठेतरी. एनफ, एनफ म्हणजे पुरेसा. इवन, इवन म्हणजे सुद्धा. एवर, एवर म्हणजे कधी. फार, फार म्हणजे दूर. हार्डली, हार्डली म्हणजे क्वचित, जवळपास किंवा फार फार, फार फार तर, अशा अर्थाने हार्डलीचा यूज केला जातो. जस्ट, जस्ट म्हणजे आत्ताच किंवा अगदी किंवा केवळ. मोर ओहर, मोर ओहर म्हणजे शिवाय. नेवर, नेवर म्हणजे कधीही नाही. नेवर म्हणजे काय? कधीही नाही. नाऊ, नाऊ म्हणजे आता. ऑफन, ऑफन म्हणजे बऱ्याचदा किंवा वारंवार. वन्स, वन्स म्हणजे एकदा. ओनली, ओनली म्हणजे फक्त किंवा एकच. आउट, आउट म्हणजे बाहेर. अपॉन, अपॉन म्हणजे वर. विथ, विथ म्हणजे सोबत किंवा बरोबर. विदाउट, विदाउट म्हणजे च्या शिवाय. अँड, अँड म्हणजे आणि. अँडचा यूज आणि या अर्थाने यूज केला जातो. अल्दो, अल्दो म्हणजे जरी किंवा तरी. बिकॉज, बिकॉज म्हणजे कारण. आफ्टर, आफ्टर म्हणजे नंतर. हाऊ एवर, हाऊ एवर म्हणजे तरीही. ओनली, ओनली म्हणजे फक्त. अदरवाईज, अदरवाईज म्हणजे नाही तर किंवा तेवढं सोडून. सो दॅट, सो दॅट म्हणजे म्हणून. अनलेस, अनलेस म्हणजे शिवाय किंवा नाही तर. या अर्थाने अनलेसचा यूज केला जातो. ऑल, ऑल म्हणजे सर्व किंवा सगळं. ऑलचा अर्थ काय? सर्व किंवा सगळं. अनादर, अनआदर म्हणजे दुसरा. बोथ, बोथ म्हणजे दोन्हीही. ईच, ईच म्हणजे प्रत्येक. एव्हरी, एव्हरी म्हणजे सुद्धा प्रत्येक. एव्हरी वन, एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण. एव्हरी वन म्हणजे काय? प्रत्येक जण. फ्यू किंवा लिटल म्हणजे थोडं किंवा काही. या अर्थाने या दोन्हीचा यूज केला जातो. सम, सम म्हणजे काही. सम व्हॉट, सम व्हॉट म्हणजे थोडा, थोडासा किंवा थोडाफार किंवा काही प्रमाणात. या अर्थाने सम व्हॉटचा यूज केला जातो. स्टील, स्टील म्हणजे अद्याप, अजून किंवा आतापर्यंत. देन, देन म्हणजे तेव्हा किंवा मग. दज,
दज म्हणजे अशा प्रकारे, टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र, टू टी डबल ओ टू म्हणजे खूपच, व्हेरी व्हेरी म्हणजे खूप, व्हेरी म्हणजे सुद्धा खूप पण टी डबल ओ टू म्हणजे खूपच, येट येट म्हणजे अजून किंवा अद्याप, अबाउट अबाउट म्हणजे बद्दल, अबव अबव म्हणजे वरील, अक्रॉस अक्रॉस म्हणजे पलीकडे, आफ्टर आफ्टर म्हणजे नंतर, अगेन्स्ट अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध, अलॉन्ग किंवा अलॉन्ग साईड या दोन्हीचाही एकच अर्थ होतो, म्हणजेच ज्या बाजूने सॉरी च्या बाजूने किंवा सोबत, च्या बाजूने किंवा सोबत, अराउंड अराउंड म्हणजे च्या भोवती च्या भोवती, बी फोर बी फोर म्हणजे अगोदर किंवा पूर्वी अशा अर्थाने बी फोरचा यूज केला जातो, बी हाइंड म्हणजे च्या पाठीमागे, बी हाइंड म्हणजे काय च्या पाठीमागे, बिलो बिलो म्हणजे खाली, बिनीथ बिनीथ म्हणजे आत च्या आत, बी साइड म्हणजे बाजूला, बिटवीन बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये किंवा दरम्यान, बी ऑइंट म्हणजे पलीकडे, ड्यूरिंग ड्यूरिंग म्हणजे च्या दरम्यान, म्हणजे दोन गोष्टींच्या दरम्यान किंवा दोन वेळेच्या दरम्यान, मग तेव्हा आपण ड्युरिंगचा यूज करतो, बट बट म्हणजे पण किंवा परंतु या दोन्ही अर्थाने बटचा यूज केला जातो, फॉर फॉर म्हणजे च्यासाठी, फ्रॉम फ्रॉम म्हणजे पासून किंवा हून, या या दोन्ही अर्थाने फ्रॉमचा यूज केला जातो, विदिन विदिन म्हणजे च्या आत, विदिन म्हणजे काय च्या आत, इनसाइड इनसाइड म्हणजे मध्ये किंवा आत, नियर नियर म्हणजे जवळ, नियर म्हणजे काय जवळ, आउटसाइड आउटसाइड म्हणजे बाहेर, टू वर्ड्स म्हणजे च्याकडे किंवा च्या दिशेने, अप टू म्हणजे पर्यंत, अप टू म्हणजे काय पर्यंत, रिसेंटली रिसेंटली म्हणजे आत्ताच अलीकडे किंवा ताजा, या सगळ्या अर्थाने रिसेंटलीचा यूज केला जातो, ड्यू टू म्हणजे च्यामुळे, ड्यू टू म्हणजे काय च्यामुळे, अपार्ट फ्रॉम म्हणजे च्याशिवाय, अपार्ट फ्रॉम म्हणजे च्याशिवाय, आफ्टर ऑल म्हणजे शेवटी, आफ्टर ऑल म्हणजे काय शेवटी, रिअली रिअली म्हणजे खरोखर, रिअली म्हणजे काय खरोखर, फॉर एवर म्हणजे नेहमीसाठी, फॉर एवर म्हणजे काय नेहमीसाठी,